जागविया ज्योत माणुसकीची या मूल मंत्राला प्रेरित होऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक भैया खोल्ले यांनी 12 जानेवारी 2015 रोजी संजीवनी युवा प्रतिष्ठान हे हक्काचे व्यासपीठ युवकांसाठी उपलब्ध करून दिले. या संजीवनी युवा प्रतिष्ठानचा आज बुधवार दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी 7वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. तसेच यावेळी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे युवा पर्यावरण कृषी सामाजिक आणि आरोग्य असे पंचसूत्री कार्यक्रम राबण्यात येऊन याद्वारे गरजवंतांच्या सेवेसाठी हे संजीवनी युवा प्रतिष्ठान नेहमी तत्पर असते. आज वर्धापन दिनाचे औचित्य साधत कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व उपस्थित पत्रकारांचा यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक साहेबराव दवंगे, उपाध्यक्ष लक्ष्मण वावरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण जावळे, सचिव योगेश ढोके, खजिनदार मोबीन खान, सहसचिव पंडित भारुड, संघटक भागीरथ गाडे, मार्गदर्शक सोमनाथ सोनपसारे, माजी उपाध्यक्ष शैलेश शिंदे, पत्रकार अनिल दीक्षित, श्याम गवंडी, सुनील ससाने, किरण मोरे, प्रेस फोटोग्राफर दत्तात्रय गायकवाड आदींचा संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तसेच आज युवा दिनानिमित्त सर्व युवकांनाही युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या सर्व चांगल्या दिनाच्या औचित्य साधून आमचे मार्गदर्शक विवेक भैया कोल्हे यांनी 7 वर्षापूर्वी संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना केली. संजीवनी युवा प्रतिष्ठान स्थापन करण्याचा उद्देश एकच होता की 100% समाजकरण याच्यातून करायचं होतं. त्याच धर्तीवर युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षात वृक्षारोपण असेल, पूरग्रस्तांना मदत असेल, कोविड सेंटर असेल, वेळोवेळी शहरावर तालुक्यात ज्या आपत्ती आल्या किंवा तालुक्याच्या बाहेर महाराष्ट्रात जिथं जिथं काय काय आपत्ती आल्या तिथे मदत पोहोचवणे, त्यांना जाऊन स्वतः तिथे जाऊन काम करणे, जसं रायगडाची स्वच्छता असेल, असे विविध उपक्रम आतापर्यंत त्यांनी हाती घेतलेले आहे. आणि ज्या संकल्पनेतून हा युवा प्रतिष्ठानचे मुहूर्त केला होता त्या पद्धतीने ते आतापर्यंत कामकाज चालू आहे. त्यामध्ये अजून एक म्हणजे सामुदायिक विवाह 1 रुपया घेऊन नाम मात्र गेल्या 2 वर्षभर सलग सामुदायिक विवाहाचे कार्यक्रम केले होते, पण परत पुढे करोनाचे संकट आल्यामुळे ते कार्यक्रम होऊ शकलेले नाही. जर करोनाचं संकट आपल्यावरून जर लवकर टळलं तर भविष्यात आपण तो उपक्रम परत चालू करणारच आहोत. तर या दिनानिमित्त सर्व युवकांना व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांना 7व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. युवकांचे मार्गदर्शक माननीय श्री विवेक भैया कोल्हे यांनी 7 वर्षापूर्वी युवकांसाठी एक स्टेज उभं करायचं या विचाराने संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना केली. गेली 7 वर्ष आम्ही सर्वधर्मीय सामुदायिक युवा सोहळा असो, पूरग्रस्तांना मदत असो, कुठल्याही प्रकारची शहरावर महाराष्ट्रात आपत्ती असो, दहीहंडीच्या वेळेस कोल्हापूरला ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस दहीहंडीची रक्कम ही मदत स्वरूपात कोल्हापूरला असो, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री विवेक भैया कोल्हे यांनी 12 जानेवारी 2015 रोजी संजीवनी युवा प्रतिष्ठान हे हक्काचं युवकांसाठी असलेलं व्यासपीठ कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व युवकांसाठी उपलब्ध करून दिलं. संजीवनी युवा प्रतिष्ठानचा पंचसूत्री कार्यक्रम म्हणजे युवा पर्यावरण कृषी सामाजिक आणि आरोग्य या 5 सूत्रांना स्पर्शून संजीवनी युवा प्रतिष्ठान गेली 7 वर्षापासून कोपरगाव शहर व तालुका नवे नवे तर राज्यामध्ये सुद्धा सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत व फक्त सांगून नव्हे तर स्वतः प्रत्यक्ष कृती करून भैया हे संजीवनी युवा प्रतिष्ठान चालवत आहे. भैयांनी या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे युवकांचं संघटन केलेलं आहे ते निश्चितच वाखाणण्याजोगं आहे व सर्व युवा सेवक हे भैयांच्या मार्गदर्शनाखाली कारण संजीवनी युवा प्रतिष्ठानला एक बुलंद आणि समृद्ध विचारांचा आणि परंपरेचा वारसा लाभलेला आहे व त्या परंपरेच्या वारसेतून हे संजीवनी युवा प्रतिष्ठान कोपरगाव शहर व तालुक्यात अखंड असे कार्य करत आहे. सर्व जनसामान्यांचे कार्य हे संजीवनी युवा प्रतिष्ठान विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. या प्रसंगी अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, विजयराव आढाव, भाजपा शहराध्यक्ष दत्तात्रय काले, शरद नाना थोरात, रवींद्र पाठक, कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष साहेबराव दवंगे,
अविनाश पाठक, सिद्धार्थ साठे, विक्रम पाचोरे, रामदास गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निकाडे, माजी नगरसेवक विवेक सोनवणे, वैभव आडाव, निलेश बोराडे, महेंद्र नायकवाडे, वासुदेव शिंदे, रोहित कनगरे, अजय शार्दूल, यश दवंगे, सिद्धार्थ पाटणकर, तेजस चांडे, विशाल चोरगे, श्री आडाव, आकाश चांडे, विक्रांत खर्डे, भैया नागरे, थोरात सूर्यवंशी, आकाश खैरे, सिद्धांत सोनवणे आदींसह संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवक सेवक उपस्थित होते. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.